आता बारामतीतून एक धक्कादायक घटना आहे. बारामतीमध्ये जन्मदात्या आईनेच विवाहित मुलीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. घरी झालेल्या वादात रागाच्या भरात आईने हे कृत्य केलंय. ऋतुजा हरिदास बोबाटे व 19 असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे. आई संजीवनी हरिदास बोबाटे मुलीचं प्रेम प्रकरण असल्याने खून करून स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना दिली आहे. मुलगी नावाने ऋतुजा बोबाटे, तिनं काही दिवसापूर्वी एक आंतरजातीय विवाह केला होता. त्यानंतर तो मुलगा तिला नांदवायला नेत नव्हता म्हणून मुलगीने 377 तक्रारी पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानंतर आई वडिलांनी त्या मुलीला नांदवायला न्यावं म्हणून मुलाची बैठक घेणे, मुलाच्या घरच्यांना कन्व्हिन्स करण्याचेही त्यांनी प्रयत्न केले, परंतु मुलगा तिला नांदवायला नेत नसल्यामुळे ती मुलगी दररोज घरी किरकिर करायची, दररोज आईशी वाद घालायची, त्यांच्या दररोज वादवाद व्हायचे, तसेच घरगुती कारणावरून वाद व्हायचे. आज सकाळी घरगुती कारणावरून झालेल्या वादामुळे आईने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घालून मुलीचा खून केलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी आई आपल्या ताब्यात ऋतुजा हिने काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. त्यानंतर मात्र तिचा पती तिला नांदवण्यात तयार नव्हता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आई वडिलांनी मुलीला नांदवण्यासाठी तिच्या सासरच्या मंडळींबरोबर चर्चा करून देखील सामोपचार घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगा तिला नांदवत नसल्याने ऋतुजा घरी आली आणि यातून आईचे आणि मुलीचे नेहमी वाद व्हायला लागले. आणि हा वाद झाल्यानंतर रागाच्या भरात आई संजीवनी हिने मुलीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केलाय.